देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू घोषित केला होता, त्याला तासगाव शहरात कडकडीत बंद पाळत पाठिंबा देण्यात आला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम 144 लागू केला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी कलम 144 लागू केला आहे. असा आदेश असतानाही अनेक ठिकाणी नियम तोडण्यात आले आहेत. तासगावात एसटी स्टँडला लागून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल आहे. तिथे शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी बाजार भरवला होता. काही पत्रकारांनी फोटो काढले व सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप साळोखे, पोलीस कर्मचारी मोहन वंडे यांनी येऊन शेतकऱ्यांचे वजन काटे जप्त केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना बोलावून घेतले व याबाबत विचारणा केली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी लगेच नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांना बोलवून बाजार भरला होता, तेथील वजन काटे जप्त केले. इतर साहित्यही यावेळी जप्त करण्यात आले. यावेळी काही काळ शेतकरी व मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते, तासगाव शहरातील भाजी मंडई, किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तूंची जी दुकानं आहेत तर ती पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. त्यामुळे आजच्यासारख्या सर्व लोकांनी जर भाजी मंडई किंवा इतर ठिकाणी जीवनावश्यक वस्तूच्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपात गर्दी करू नये. 4-5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये आणि कोरोनाचा जो संसर्ग आहे तो टाळण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते, नागरिकांनी कृपया कुठल्याही ठिकाणी जास्त गर्दी करू नये आणि प्रशासनाकडे हा संसर्ग बस स्टँडवर उभा आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जनता कर्फ्यू म्हणून पाळण्यात आला होता, त्यानुसार तासगाव शहर कडकडीत बंद होतं. तर एसटी बसेसही काल बंद होत्या. तर रात्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी कलम 144 जारी केलं. त्यानंतर सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित चौधरी साहेब यांनीही कलम जारी केल्यानंतर आपण बघतो एस टी स्टँडवर हा एस टीचा परिसर आहे, शुकशुकाट जाणवत आहे, एस टी एकही नाही. त्यानंतर त्या लागून व्यापार संकुलन जे आहे, व्यापार संकुलन येथे सकाळी बाजार भरला होता. तर बाजार भरल्यानंतर तिथं जास्त 5 प्रमाणापेक्षा जास्त लोक होती हे निदर्शनात आल्यानंतर तासगाव पोलीस स्टेशनचे राजेंद्र सावंत्रे साहेब व नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची टीम येऊन तो बाजार बंद करायला लावला व काही सामान जप्त करण्यात आले. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव.